नमस्कार. गोंय दूरदर्शनच्या आयच्या आमच्या अस्तुरी कार्यावळीन समेस्त दर्शकांक उर्बेभरीत मायेमोगाचो येवकार. इश्टानो, मनीस म्हणटकच दुखणें आयलें, दुयेंस आयलें. पूण कांय वेळा आमी अशें पळयतात की कसलें दुयेंस नासतना सुद्दां अकस्मात आमकां अशें पुरो जाल्ल्या भशेन दिसता, सामकें टायर्डनेस येता, एक एक वेळा खुबूच न्हीद येता जावं न्हीद कमी जाता, आंग दुखप, मागीर हाडां दुखप, अशे वेरियस प्रॉब्लम्स तयार जातात आनी आमकां ते फील जाता. पूण तेन्ना आमकां दिसता की आपल्याक मेंटल स्ट्रेस जावं फिजिकल स्ट्रेस ना, तरी आसतना हें अशें कित्याक जाता. जेन्ना दोतोरा कडेन वतात तेन्ना दोतोर पयलीं टॅस्ट करूंक लायता ब्लड टॅस्ट, आनी ब्लड टॅस्टाचेर जर विटामिन्स ताका कमी सापडलीं, खंयच्या विटामिन्साक लागून हें घडूंक शकता अशें दोतोरा कडल्यान आमकां आयकुपाक मेळटा, आनी तेन्ना दोतोर मॅडिकेशन स्टार्ट करता. अमूक अमूक विटामीन तुका कमी आशिल्ल्यान अशें अशें जाता म्हणून हे मॅडिसिन्स टॅबलेट्स सगळें घेवपाचेंच. पुणून आमचो आहार पळय आसता जेवण खाण, तातूंतल्यानूय आमकां खुबशीं अशीं न्युट्रियंट्स मेळटा जेणे करून ही लॅक ऑफ विटामिन्स आमी भरून काडूं शकता. पुणून आमची खास करून हांव आज बायलांक सांगूंक सोदतां, अस्तुऱ्यांचोच कार्यावळ ही. तेन्ना आमकां दिसता आमी सगळें रांदतात करतात जेवतात सगळें खातात जेवतात, पूण अशें कित्याक जाता, आमकां ते न्युट्रियंट्स मेळना कित्याक. पुणून कितें खावचें, कशें खावचें हाजेर योग्य मार्गदर्शन करपी मनीस म्हणटात न्ही डायटिशियन, न्युट्रिशनिस्ट. इश्टानो, आज आमच्या स्टुडियोन आमच्या बरोबर उपस्थित आसा फोंड्या हांगासरल्यो नावाजलेल्यो डायटिशियन वंदना काकोडकर. वंदना काकोडकर ह्यो फोंड्या आपले कन्सल्टींग करतात एज अ डायटिशियन, तशेंच नावेली रोजरी कॉलेज, तशेंच MES कॉलेज वास्को हांगाय बी त्यो एज अ विजिटींग फॅकल्टी BBA स्टुडंट्सांक न्युट्रिशनाचेर लॅक्चर्स दिता. तांणी पोस्ट ग्रेज्युएशन केलां डायटेटिक्स आनी एप्लायड न्युट्रिशन हातूंत. म्हाका एक गजाल हांगा मुद्दम तोखणायेची तांची सांगपाची आसा, ती म्हणल्यार आपल्या अशा व्यस्त वेव्हारांतल्यान सामाजीक कार्यानूय ती कार्यरत आसात, आनी म्हणुनूच ओल्ड एज होम्स सारकेल्या संस्थांनी वचून ती तांकांय बी डायटाचें म्हत्व पटवून दिवपाचो प्रयत्न करतात. ही एक सामकी तोखणायेची गजाल. आज आमच्या बरोबर हांगा वंदना आसा, उपस्थित आसा. आमी बायलां तांचे कडल्यान जाणून घेवया विटामिन्सांचें म्हत्व आनी कशे तरेन, कित्याक एक बायल म्हणजे घराचो खांबो आनी सगळे कुटुंबाची जबाबदारी तिचेरूच चड आसता, ताका तांकां सगळ्यांक योग्य कशें आहार पुरवचो, कशें जेवण खाण दिवचें, कितें लक्षांत घेवचें, ही सगळी माहिती आमी वंदना कडल्यान जाणून घेवया. वंदना, आयच्या कार्यावळीन तुका मना काळजांतल्यान येवकार. निमाताई, थँक्यू. तेन्ना सगळ्यांत पयलीं आमच्या दर्शकांक मातशें इम्पॉर्टन्स ऑफ विटामिन्स तशेंच फंक्शन्स ऑफ विटामिन्स सांगचे. ओके, विटामिन्स म्हणले की आमी सहसा तांकां मायक्रो न्युट्रियंट्स ह्या कॅटेगरीन घालता, आनी मायक्रो म्हणले की आमकां सगळ्यांक खबर आसा थोडो किंवा इल्लेशें, म्हणटकर खूब जाणांचे कशें कमीत ती कमी जाय पडटा न्ही विटामिन्स, म्हणटकर ताजेर चड म्हत्व दिना. सगळे लोकांक जाय कितें, म्हजे कार्बोहायड्रेट सारके खावप जाता न्ही, म्हजे प्रोटीन्स खावप जाता न्ही, फॅट्स सारके आसा न्ही, पूण कोण केन्नाच म्हणना की म्हजे विटामिन्स सारके आसा काय, म्हजे मिनरल्स सारके आसा काय. आनी इंडियेनूच न्ही, पूण आमी आतां गोंयांत पळोवपाक लागले की खूब लोकांक एस्पेशली बायलांक तर भयंकर विटामिन्सची कमतरता जावपाक लागला. आनी हाजे मेन कारण इज आमी आमचो आहार, म्हणजे जे आहारान आमकां जास्त विटामिन्स मेळटा ती आमी खायनात किंवा आमी सहसा सदांच खायना. खातात, केन्नाय खातात, पूण केन्नाय खाले जाल्यार ही विटामिन्स आमचे बॉडीक पावनात. खंयचोय जेन्ना आमी आहार म्हणटा तेन्ना तो सदांच खावचो पडटा, सदांच ही न्युट्रियंट्स तुज्या बॉडीक गरजेची आसता, आनी त्या खातीर हाची कमतरता जावपाक लागल्या. म्हणजे इनटेकान ते आसूंक जाय, इनटेकान आसूं जाय. सो आतां सादी गजाल म्हणजे आतां विटामिन्स एक थोडक्यान तुमकां सांगप म्हणल्यार खुबशी विटामिन्स रोग प्रतिकार शक्ती वाडयता, म्हणजे तूं परते परते दुयेंत जायना, परते परते तुका कितें थंडी जायना, जोर जायना. सो रोग प्रतिकार शक्ती वाडोवप हें भयंकर इम्पॉर्टंट काम आसा विटामिन्सचें.
आता खुबशे बायलांक आनी एक विटमिन्साचे उपयोग आसा म्हणटा ते आमचे हॉर्मोन्स रेग्युलेट करतात ते आणि हॉर्मोन्स इम्बॅलन्स झालो की बायलांक खूप प्रॉब्लम जावपाक लागला. PCOD म्हणतो, थायरॉइडाचो प्रॉब्लम म्हणतो, थोड्यांक मेनोपॉजा वेळार खूप प्रॉब्लम्स जाता. सो हाजोय मेन कारण किदें की आमचे बॉडीन आमी विटमिन्स जाय त्या प्रमाणान घेयनात. लॅक ऑफ विटमिन्स वो मेजर प्रॉब्लम. आता विटमिन्स कितले तरेचे, कित्याक सांगपाचे म्हणजे फनी गजाल म्हणजे आम्ही लहानपणान इश्कॉलांतल्यान आम्ही शिकत आयल्या ABCD व्हडलेशे विटमीन के अशे इतलेच आम्ही जाणा. त्यांना मातशे दर्शकांक सांगचे की कितले तरेची विटमिन्स असतात, एसेन्शियल खंची. ओके, सो आम्ही विटमिन्स जेव्हा म्हणतात त्यांना 13 तरेची एसेन्शियल विटमिन्स असतात. आता हांका एसेन्शियलूय आम्ही कित्याक म्हणतात, कित्याक ही आमच्या बॉडीन तयार जायना. सो ही आमकां आहारा तर्फेच घेवची पडटा ज्यातून आमचे विटमिन्स आमकां 13 मेळटले. आता अगेन हे 13 हातून दोन तरेची असतात. ओके, आम्ही तांकां फॅट सल्युबल विटमिन्स म्हणतात आणि वॉटर सल्युबल विटमिन्स म्हणतात. फॅट सल्युबल विटमिन्स म्हणजे जी फॅट्साक म्हणजे चरबेक लागून आमकां बॉडीन ऍब्झॉर्ब जातली ताका आमी ADEK ही फॅट सल्युबल विटमिन्स म्हणतात. आणि वॉटर सल्युबल विटमिन्स म्हणजे जी विटमिन्स उदकान डिझॉल्व जाता. फॉर एक्झाम्पल विटमिन B आणि विटमिन C. आता विटमिन B तरेतरेचे असतात, दॅट इज B1, B2, B3, म्हणजे ताका आमी थायमीन, रायबोफ्लेविन, नायसीन म्हणतात, बायोटीन ऐकला असतले, फॉलेट ऐकला असतले, सायनोकोबॅलमिन, पिरिडॉक्सिन. सो इट इज अ बी कॉम्प्लेक्स, म्हणजे तातून ऑलमोस्ट खूप तरेची विटमिन्स असतात. सो वी कॅन जस्ट कॉल देम एज बी कॉम्प्लेक्स आणि विटमिन C, विच इज युअर वॉटर सल्युबल विटमिन. आम्ही एक कॉमन म्हणतात ते विटमिन B म्हणतात. विटमिन B तातूतली नावं ही सगळी नावं खूप असतात. हाय हाय हाय. आता इम्पॉर्टंट अशी विटमिन्स बायलांक तरी खाशेलो वा बायलांचीच कार्यावळ आशिल्ल्यान खंयचे जेणे करून ताणी आपले म्हणजे एज अ म्हणजे एडल्टहूडांतल्यानच किदें लक्षात घेवचे. हय, आता विटमिन्स पहिली आम्ही म्हणताली की अमके एज झाले की हे विटमिनाची गरज असा, पण आता पळवून गेल्या डेफिशियन्सी खंयच्याय वयाचेर जावपाक लागला. आता सामको कॉमन सध्या असा तो विटमिन D. सो खूप जणांचे म्हणजे जाणतेच बायलांचे किंवा भुरग्या बायलांचे किंवा तरणाटे चलयांचे किंवा इवन ओवरऑल दादले मनशाचे विटमिन D हो खूप कमतरता जावपाक लागला. आता विटमिन D आमकां मेळटा कोणाक कडच्यान, एक मेळटा आमकां सूर्य, म्हणजे इट इज कॉल्ड एज सनशाईन विटमिन. सो खूपदा किदें जालां की आमी भायर सरतेवे सगळे कवर अप जावन वचून सोदता, एस्पेशली बायलां खूप जाणां स्कूटरीर वतेवे हाताक ग्लव्ह स्कार्फ सगळे बांधता. मान्य करता हांव, कित्याक वी आर व्हेरी मच कन्सर्न्ड अबाउट आमची काळी पडटली आमी, सो त्या खातीर बांधतात. आता सकाळी जेव्हा वता त्यांना ते थोडे वत जर आम्ही आंगार घेऊक शकली जाल्यार आमचे बॉडीक विटमिन D वो फायदो जातलो. कित्याक विटमिन D किदें करता, ती कॅल्शियम जी आमी किदें खातात ते खाणातले कॅल्शियम ऍब्झॉर्ब करता आणि आमची हाडां दात घटमूट करता. पण जर हांवें कॅल्शियम सारखे खाले पण विटमिन D म्हजे बॉडीक ना जाल्यार ते ऍब्झॉर्ब जावपाक शक्य जायना. म्हणजे ह्यो बारीक सारीक गजाली असतात त्यो आमकां बरोबर त्यो लक्ष दिवच्यो पडटा. आणि म्हाका दिसता वंदना दुसरे कारण म्हणजे विटमिन D च्या सर्रास, कित्याक चडशे काम भितर जाला भितरले घरान ऑफिसांनी AC बसून चड एक्सपोजर टू एक्सपोजर जायना. बिलकुल नॅचरल फ्री मेळटाय त्या थोड्या प्रमाणात. बाकीची खाणां असा, आता दूध पियले किंवा अंडे खाले जाल्यारही तुका विटमिन D मेळटा. तसे आता आम्ही इवन बी कॉम्प्लेक्सची खूपशी कमतरता जावपाक लागल्या. आणि तुम्ही ओदोळ म्हणले त्या प्रमाणे मधी आमकां थकान जाता, म्हणजे काम करता पण असे पुरो झाले भशेन दिसता, जाम झाले भशेन दिसता. सो खूपदा असे पळयला की बी कॉम्प्लेक्स सुद्धा जर आम्ही कमी घेतले जाल्यार आता हे विटमिन B कॉम्प्लेक्स किदें करता, ती आमची कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे मेटाबॉलायज करून तांकां आमचे बॉडीक एनर्जी मेळपाक ट्राय करता. पण विटमिन B कॉम्प्लेक्सूच जर ना जाल्यार परत तुका एनर्जी मेळपाक शक्य जायना. सो त्या खातीर मागीर आमकां अशी थकान येता किंवा इवन भुरग्यांक आमी पळयला. आनी बायलांचे कितें जाता की एकूच काम न्ही, आता भायली कामां सांबाळची पडटा, भितरली कामां सांबाळची पडटा. सो ओवरऑल मागीर थकान खूप येता. सो बी कॉम्प्लेक्सची बी डेफिशियन्सी खूप जावपाक लागल्या. विटमिन B आनी विटमिन D हे वाढवपाक म्हणजे सहजासहजी घरातले वस्तू किदें म्हणजे खाण किदें वाढवचे हे सांगते. ओके, आता बी कॉम्प्लेक्स म्हणल्यार ओदोळ हांवें तुमकां सांगिल्ले त्या प्रमाणे. सो हांव ती टेक्निकल टर्म्स चड वापरना, पण B1, B2, B3 अशी एक विटमिन्स जी आसा ती खावपा खातीर जाता तितले आपणें धान्य. आणि धान्य जेन्ना खातात
त्यांना एक लक्षात दवरात, पॉलिश्ड जाता तितली खाऊ नका. अ सिम्पल एक्झाम्पल, सुरय तांदूळ आणि उकडे तांदूळ. आता उकडे तांदळांची जी बी कॉम्प्लेक्स असतली ती सुरय तांदळ नसतली, कित्याक ताजो भायलो कवर आम्ही काढिल्लो असता किंवा तो पॉलिश्ड असता. पण आता फक्त धान्य म्हणजे आमचे तांदूळ न्ही, गव असा, नाशणे असा, ज्वारी असा, बाजरा असा. आणि पहिली हे सहसा मेळपाक खूप कठीण पडताले. आता तुका खंयच्याय स्टोरार गेल्या ही पिठा मेळटा. सो आय म्हजो एक फक्त सांगपाचो लोकांक म्हणजे एकूच, फक्त आमचे शीत खाऊ जाय हांव ना म्हणनात, पण फक्त तांदूळ आणि गव हाच्याच बद्दल येवजू नका. तुझे नाशणे, बाजरी, फोव, तुगेले रवो, यु नो, ही सगळी सुद्धा जर वेगवेगळी खाणं आम्ही धान्य खाली जाल्यार आमकां बी कॉम्प्लेक्स मेळटा. तशेंच तरेक तरेचे लॅग्युम्स. आतां लॅग्युम्स म्हणजे आमची कडधान्य, आनी ते कडधान्यांनी जाता तितले अळसांदे, चवळी, मागीर तुगेले राजमा किंवा मसूर, काबुली चना, ग्रीन पीस, हे सुद्धा आमी जेन्ना कडधान्य खाता तेन्ना आमकां खुबशी विटमीन बी कॉम्प्लेक्स मेळटा. आणि खंयचीय विटामिनां म्हणली की एक याद दवरात, भाज्यो आणि फळां हांकां केन्नाच विसरू नका. कित्याक सगळे भाज्यांनी आणि सगळे फळांनी खंयचे तरी विटमिन्स तुमकां मेळटाच, आणि ते भयंकर गरजेचे असता. दर्शकांक हांव सांगूंक सोदतां की वंदनान सांगलां तें खरेंच लक्षांत दवरपा सारकें, म्हणजे गुळयो बिळ्यो घेवन आमी म्हणटात गुळयांनी जातलें म्हजें, पूण तशें न्ही, ह्यो भाजी फ्रुट्स ही बी तितली आमची गोंयान मेळटा ती भाज्यांचेर लोकल 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 भाज्यो, म्हणजे आमची तांबडी भाजी म्हण तूं, मुळ्या भाजी म्हण, धवी भाजी म्हण, आकूर येता. आतां यु नो गरमी सुरू जाल्ल्याक पणस येतलो, जांब येतलो, जांबळां, काण्णां, ही सगळीं जाता तितली फळां खायत, म्हणजे तुका विटामीन जास्त मेळटा. आणि विटामीन डीच्या बाबतीत, विटामीन डीचे हांव म्हणटा की जमता जाल्यार एक दिसांतल्यान 10-15 मिनटां सकाळच्या आदेशाक, एक जर मातशें वतान थोडे वेळ रावले किंवा तुका खबर आसा तुजो सकाळचो टायम ऑफिसान वचचो म्हणून, तेन्ना सत्री पेटयनासतना मातशी वतात, म्हणजे जाता तितले सूर्य आंगार घेयात. आणि ताजे बगर एक दूद पियेले, यु नो, एक एस्पेशली बायलां, कित्याक एक 30 किंवा 35, पहिली आम्ही 40 म्हणताली, पण आता हांव म्हणटा 30-35 जशी झाली की कॅल्शियमाची गरज असता आमकां. सो दुदूय पियेले की तुका विटमीन डी मेळपाचे चान्सीस असता. अंडे खायात, एग योकान तुगेले जाय तितले तुका विटमीन डी बी मेळटा. आणि जात तितले मातशे वत घेवपाचे, मात ट्राय करूंकूच जाय. प्रेग्नन्सी हो एक काळ बायलांच्या हातून, तेन्ना कसली विटामिनाचे म्हणजे लक्ष दिवचे, एक एक वेळ विसरता न्ही आपल्याक किती केअर घेऊन जाय. आता प्रेग्नन्सीन म्हणतात तेन्ना आम्ही सगळीच विटामिन्स ट्राय म्हणजे घेऊकूच जाय. विटामिन ए, विटामिन तुगेले सी, विटामिन डी, विटामिन बी, ओके, ही विटामिन के, म्हणजे प्रत्येक विटामिनाक एक एक रोल असता. आणि तो प्रत्येक रोल आवयक एट द सेम टायम ताजे बेबीक भुरग्याक जाय पडटा. ओके, सो त्या खातीर एक म्हणटा ते फॉलिक एसिड. ओके, सो फॉलेट म्हणटा ती एक युजली तुका पालेभाज्यो भरपूर खातकर, ते आम्ही कित्याक म्हणटा, तातूंत तुजी रेड ब्लड सेल्स बरी तयार जाता. आणि खूपदा इवन कमी झाले जाल्यार इवन बेबीक कितें तरी डिफेक्ट जावपाचे चान्सीस असता. सो मेनी अ टायम्स फॉलिक एसिड त्या वेळाचेर खूपदा दोतोर टॅबलेट सुरू करता. ओके, गुरवार झाली की, पण ताजे बगर जाता तितल्यो पालेभाज्यो जेन्ना खाता तेन्ना आतां विटमिन्सान आमचे आयन येना. ओके, आयन म्हणटा ते आमचे मिनरल्स असतात, पण ते आयन एब्झॉर्ब जावपा खातीर तुका विटमीन सीची गरज असता. आता ही विटमीन सी आमकां कित्यान मेळटा, जितले कितें आमट असता पळय, मातशे अशे आमटसार असता, तातूंत विटमीन सी जास्त असता. सिंपल एग्जाम्पल, पेरां खाली किंवा आमला खाले किंवा तुगेली आतां जांबळां येतली ती खाली, लिंबू घेतलो, संत्र घेतले, मोसंबी घेतले, सो ही सगळ्या खाणांनी तुका जास्त सी विटमीन सी असता. सेम वे जेन्ना तूं कडधान्य खाता आणि ते मोड आयिल्ले कडधान्य खाता, सो मोड येतकर ताजो विटमीन सी कंटेंट वाडटा. म्हणून खूपदा तुम्ही ऐकलं असतले की गुरवार बायलांक पहिली म्हणटाले उसळ खावनी, मुगाची उसळ खावनी, मसुराची कोमायलेले मुगाची दी म्हणटाली. कित्या खातीर? की ताका प्रोटीन्सूय जरी मेळ्ळे ताजे बरोबर विटमीन सी मेळटली, आणि ही विटमीन सी आयन एब्झॉर्ब करपाक मदत करतली. खाले म्हणल्यार जायना, एब्झॉर्ब जाऊ जाय. सो फक्त आयनूच गरज न्ही, ताजे बरोबर ताका खंयची विटमिन्स जाय पडटा ती आपणें पळोवची पडटा. त्याच खातीर हो सगळो गैरसमज जालो की प्रत्येक जाण एकूच न्युट्रियंटाचेर लक्ष दिता. प्रत्येक न्युट्रियंटाची एक एक यु नो प्रत्येक जाणाचो
मदत जाय पडटा एका एका न्युट्रियंटाक. सो दे आर नॉट इंडिपेंडंट, दुसरे हाजेर सुद्दां ती अवलंबून आसता. बॅलन्स्ड डायट, बॅलन्स्ड डायट म्हणून ते समतोल आहार हे सामके महत्वाचे. आता वंदना पळय कॉमिक म्हणजे बायलां आमी, आमचा स्वभाव उत्तम, आमी सगळे रांधता म्हणटा करता, आमी भाजी सगळी खातात बितात. पण म्हाका दिसता थोडे कडेन हे प्रिपरेशन पद्धतीनय किदें फॉल्स असतात, ताजेर मात्सो उजवाड. सारखे तुमचे निमतेय, खूप जाणांनी खूप जा आमी पळयला की भाज्यो, आता आमकां खबर आसा की भाज्यांनी भरपूर विटमिन्स असता, पूण तुवें ती पद्दत करतेवे कुकींग करतेवे तुवें जर रायट मेथड वापरलो ना जाल्यार तुजी विटमिन्स वील गो वेस्ट. अ सिंपल एग्जाम्पल, तांबडी भाजयेन खूबदां रेंव आसता, म्हणटकर खूब जाणां कितें करता, तांबडी भाजी बरी बारीक शिंता, मागीर एक तोपान उदक घेता आनी बरी ती दोनदा उदकान धुता. कित्या खातीर? ती रेंव सगळी वचूं जाय म्हणून. आतां जेन्ना तूं खंयचीय भाजी शिंता तेन्ना ताजी विटमिन्स आमी एक्सपोज करता. आतां ती विटमिन्स जर हांवें भाजी शिनून जर दोनदा उदकान धुली, ती सगळी विटमिन्स एस्पेशली द वॉटर सॉल्युबल विटमिन्स म्हणजे आमचे विटमीन बी आनी विटमीन सी, ती त्या उदकान व्हावून गेली आनी ती आमच्या सिंकातल्यान गेली. म्हजे प्रमाणान हांवें भाजयाच भरपूर खाली पण तातली विटमिन सगळी गेली. सेकेंडली, खूबदां कितें करता की पाले भाजीन ऑलरेडी उदकाचो कंटेंट भरपूर आसता, सो जेन्ना आमी ती शिजयता तेन्ना आमकां तातूंत उदक घालपाचीच गरज ना. तुवें जर वयल्यान एक धाकणें धापलें जाल्यार ती उबेर आपलेच उदकान बरी शिजता आनी ताजी चवूय वाडटा, कोणाकूय खायनूय दिसता. पूण खूबदां कितें जाता, बेगीन करूं जाय म्हणटकर आमी उदक घालता, उदक घालें धापून दवरलें. थोड्यांक जेन्ना धाकणें ओपन करता तेन्ना उदक चड जाता, बिकॉज तांबडे भाजयेचे म्हणजे एक खंयचे पाले भाजयेचेय उदक सुट्टा, प्लस तुवें उदक घाला. आतां तें आटोवपा खातीर तूं गॅस मोठो दवरता, परत गॅस मोठो दवरलो, जितली तुजी भाजी खूब वेळ शिजता तितली तुजी विटमीन सगळी डिस्ट्रॉय जाता. म्हणजे उपयोग कांय जायना. एक लक्षांत दवर, खंयचीय भाजी सदांच पयली आपणें वेवस्थीत धुवची आनी मागीर ती कापची. इवन बटाट, खूब जाणांक संवय की बटाट तूं तासता आनी मागीर उदकान घालता, कित्याक काय म्हणलें तें काळें पडटलें म्हणून. पण द मोमेंट तुवें जेन्ना स्कीन काडली, आतां स्किनाचे सकल भरपूर विटमिन्स आसता, स्कीन काडना फुडें जेन्ना तूं उदकान घालता परत तुजी वॉटर सॉल्युबल विटमिन्स गेली. सो तूं सोमती तासून जातकर कट कर आनी तुजी भाजी तयार कर. सो ती उदकान बितकान घालूं नाका. सो पयली बरी धुयात मागीर कट करात. अगेन, भाजी शिजयतेवे जमता जाल्यार प्रेशर कुकर वापरलो किंवा बारीक गॅसार दवरून धापून केले, म्हणजे जितले तुगेले कुकींग फास्ट तितलो विटमीन लॉस वील बी कमी. इश्टिणीन खरेंच मोलादीक आमकां माहिती दिल्ली आसा वंदनान कशें रांदचें तें. म्हणजे चडशें आतां अवेरनेस आयलां, पूण ह्यो बारीक बारीक गजाली आमी विसरता, जावं घाई गडबडी ना, सगळेंच फास्ट जाल्ल्यान तशीच भाजी चड वेळ शिनून दवरूं जायना. आतां ऑफकोर्स कोण जर नोकरेक वता, मदीं मदीं खुबदां तांकां सकाळीं उठून सगळें करपाक जायना, ते मनशान पयले दिसा कट केले एक एअरटाईट कंटेनरान फ्रिजान दवरले आमी कांय म्हणू शकना, एटलिस्ट तो भाजी तरी करता. पूण जर कोण घरा आसा किंवा कोणाक हेल्प आसा जाल्यार एटलिस्ट भाजी शिनली की ती सोमती मागीर गॅसार दवरून कूक करपाची. थोडे कडेन तुका अवॉइड करचे थोडे करचे पडटा, कित्याक आतां काळूच असो जाला की सगळे लायफूच फास्ट वचपाक लागला. आनी एक गजाल आमी पळयतात हाली, म्हणजे कॉमन हाजे लोकां कडल्यान तोंडांतल्यान आयकूंकूच येता आमकां की हिमोग्लोबीन, अमूक मनशाचें हिमोग्लोबीनच कमी जालें. आतां सिमटम्स कितें जाता ही? हय, आतां हेमोग्लोबीन म्हणलें की तातूंत आमचो न्युट्रियंट आयलो आयन, वीच इज नॉट अ विटमीन बट इट इज अ मिनरल. ओके, पूण आयनाचें कितें जाता, आयन जशी कमतरता जाली की आमचें आयन आतां हेमोग्लोबीन तयार करता, आनी हेमोग्लोबीन म्हणटा तो एक आमच्या रक्तांतलो पिगमेंट म्हणजे जो रक्ताक तांबडो कलर दिता. एट द सेम टायम हेमोग्लोबीन कितें करता, आमी जेन्ना ब्रीथ करता तेन्ना तो ऑक्सिजना बरोबर कंबायन जाता आनी ऑक्सिजन व्हरून सगळे आमच्या बॉडी पार्ट्साक दिता आनी तसोच कार्बन डायऑक्साइड हाडटा. आतां जर म्हजे बॉडीन जर आयन कमी जालें, वीच इज अगेन अ मिनरल, ते आयन कमी जाल्ले कारणा खातीर म्हजे हेमोग्लोबीन कमी जाता. हेमोग्लोबीन कमी जालें की म्हजे बॉडीन हांव ब्रीथ करता पूण ऑक्सिजन सगळ्याक पावना. आनी हाजो फर्स्ट सिमटम म्हणटा तो केन्नाय लक्षांत दवरा, तुम्ही जर सदचे काम करतकर तुमकां जर हाली विचित्र प्रमाणे थकान येता, म्हणजे
खरस मारता, रोखडेच पुरो जाल्ले भशेन जाता. व्हेरी कॉमनली सीन इन आमचे तरणाटे चलयांनी. ओके, सो स्कुलान ती चडटात, एक पयलो मजलो चडली तांचे क्लासा खातीर, आनी तांकां दिसले की म्हाका बाबा हाली खरस मारता. आनी ताणें कितें कंप्लेन केली, द फर्स्ट थिंग इज जस्ट आयन चॅक करपाचे. आणि अगेन आयना खातीर तुका टॅबलेटाचीच पहिली गजाल ना, पहिली सदांच आहाराचेर जाता तितले कॉन्सन्ट्रेट करात. सो जाता तितले ड्राय फ्रुट्स दिले भुरग्याक, पाले भाजी दिली, बीटरूट खालो ताणें, किंवा एनी ऑफ द ड्राय फ्रुट्स लायक खाजूर खाले, फिक्स खाले, तुगेले इवन बदाम खाले. आणि ऑफकोर्स थोडे नॉन वेज आयटम्स लायक नुस्तें, चिकन, अंडे, हातून सुद्धा तुका गुड प्रमाणात आयन मेळटा, विच वील अगेन तुझो हेमोग्लोबीन वाढयता. यंग गर्ल्सांक बी पेरंट्सांनी लक्षात घेऊ जाय सामके. हय, कित्याक खूपदा मी पाहिला की आयन डेफिशियन्सी आता भयंकर कॉमन जावपाक लागला, खूप कॉमन जाता. मग वर्ड सामको हिमोग्लोबीन देवले, हिमोग्लोबीन देवले. हय, आता खूप जण म्हणतेवे म्हणता की माझे रगत कमी झाले. रगत कमी जायना ते, पण रक्तातलं एक पिगमेंट कमी जाता. आणि एक दुसरे म्हणजे बीट वेल हाजे विषयी मातशे सांगते, म्हणजे आफ्टर 40-50 सामके ते. आणि म्हाका दिसता वंदना ह्यांनी पहिली आशिल्ले जातले, पण आम्ही जाणट्यांक बी किती म्हणताली तिचे मातशे म्हातारपण जायत आयला म्हणून ती अशी थकले म्हणून. पण आताच्या ट्रेंडान ते रोखडेच ब्लड टेस्ट केल्ल्यान कळटा की विटामिन बी 12. सो बी 12 म्हणजे ओदळ तुमकां सांगिल्ले त्या प्रमाणे बी कॉम्प्लेक्स किंवा बी 12 म्हणले किंवा खंयच्याय बी विटमिन्स, ताजी मेन गरज असता कितें की दे वील मेटाबॉलायज तुगेले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स, आणि तुका एनर्जी मेळटा. आता म्हजे बॉडीनूच जर खंयचेय बी कॉम्प्लेक्स जर कमी असले जाल्यार ते म्हजे जेवण हांव खाता, पूण ते सारके मेटाबॉलायज जायना, म्हणटकर म्हाका तातूंतल्यान एनर्जी जास्त मेळना. सो त्या खातीर विटमीन बी 12 ची डेफिशियन्सी झाली की तुका थकान जाता. एट द सेम टाइम विटमीन बी 12 तुगेले रक्ताची पेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स वाढवतात. सो परत तुझे विटमीन बी 12 कमी झाले की तुझी रेड ब्लड सेल्स कमी जाता. आता बी 12 म्हणता तो जास्त करून ॲनिमल प्रोडक्ट्सांनी मेळटा. फॉर एक्झाम्पल तुझे चिकन खाले किंवा अंडे खाले किंवा नुस्तें खाले, तातून तुका विटमीन बी 12 मेळटा. पण अशें न्ही की वेजिटेरियन लोकांक कांयच मेळना. ओके, तांकां बी मेळटा. आता फॉर एक्झाम्पल एनी टायप्स ऑफ बीन्स लायक सोयाबीन इज सपोज टू बी अ गुड सोर्स ऑफ विटमीन बी 12. चिकनच खाऊ जाय म्हणना, सो कोण खाता जाल्यार वेल एंड गुड, पण कोण जो शिवराक असा ताणें टेन्शन घेवपाचें ना की बाबा म्हाका विटमीन बी 12 मेळना. बरोबर, सो खंयची बी कॉम्प्लेक्साक एनर्जी रोखडी तुझी कमी झाली म्हणजे तुझे बॉडीन बी कॉम्प्लेक्स कमी झाले. सो टेस्ट करपा वाट्याचो हांव लोकांक सांगता की जमता जाल्यार पयली तुझो आहार मातसो मॉडिफाय करात. जाता तितल्यो भाज्यो, फळां खाली, धान्य खाले, कडधान्य खाले. जेन्ना तुझो समतोल आहार असता तुका खंयचेच विटमीनची डेफिशियन्सी जावपाक शक्य ना. पण सामकी डेफिशियन्सी म्हणून लेवल जाता तेन्ना तुका मागीर ती मेडिसिन्स थोडी प्रमाणात थोडी घेऊची पडटा. मेडिसिन्स पहिली आता सामकेच जर कमी झाले जाल्यार मेडिसिन्स घेऊनच वाढवचे पडटा. एट द सेम टाइम आम्ही डायट घेता, पण मातशी कमतरता जातकर डायटाचेर पहिली फोकस करप इज गुड. इवन खूप जणांक आवयांक दिसता की माझ्या भुरग्याक पुरो जाता, ताका एक मल्टीविटमीन दी पोया म्हणतात. सो खरेच जाता काय ना ते खबर ना. त्या वाटेचे ताका फळां दी, दिसातल्यान दोन फळां दी, ताका भाजयेन कितें भुरग्यांक खाली पराठा केलाय आवडटा, किंवा तांकां सूप आवडटा, किंवा मदीं तांकां कटलेट सगळे भाज्यांचे केलाय जाता. सो ती भाजी सुद्धा खायना जाल्यार वेगळे तरेन आम्ही भुरग्याक भाज्यो देऊ शकता. सो ते एक सवय लावून देऊ जाय. आणि ती सवय लावपाक म्हाका दिसता तीन तरेची खाणा, म्हणजे एक म्हणता ती आम्ही एनर्जी गिव्हिंग फूड्स म्हणता, म्हणजे आमचे धान्य, खंयचेय धान्य खातो. दुसरे म्हणता ते बॉडी बिल्डिंग फूड्स, म्हणजे ज्यातून आमकां प्रोटीन्स म्हणता आम्ही किंवा प्रथिने म्हणता, विच इज इदर तुगेले कडधान्य, दाळ किंवा नट्स, किंवा मे बी तुगेले चिकन, फिश, एग खाले. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज युअर प्रोटेक्टिव्ह फूड्स, विच इज भाजी आणि फळां. आणि हांवूय एक गोयकार, हांगा कोणाचो इन्सल्ट करना, पण खूपदा आम्ही पळयला की गोयकारांचे टिपिकल डायट कितें, शीत, हुमण, तळिल्ले नुस्ते. सो भाज्यो खातात पण शिवराक असता त्या दिसा, असे उपयोगी ना मागीर. आणि एक बायलांचे म्हणजे आफ्टर 40-50 हे आंग म्हणजे हाडां बिडां दुखपाचे, हाचेर मातशे मार्गदर्शन करचे. हय, सो परत तातून आमची विटमीन डी आयली. आणि तुमकां म्हणला त्या प्रमाणे जसे आमचे हॉर्मोन्स चेंजीस जावपाक लागले, सो 30-32 साली की बॉडीन हॉर्मोन चेंजीस जाता. आणि ते हॉर्मोनल इम्बॅलन्सा खातीरूय तुगेले सम डेफिशियन्सी जाता. आता आमकां खबर आसा की विटमिन्स रेग्युलेट करतात आमचे हॉर्मोन्स. सो त्या खातीर आमी जाता तितली विटमिन्सची फूड
परत सांगता हांव तुमकां, म्हणजे आमचें धान्य तशेंच आमचे लेग्युम्स म्हणजे आमी पल्सीस खाले, भाज्यो खाल्यो, फळां खाले, हे जर आमचे जायते प्रमाणान खाले जाल्यार बायलांक सहसा तितलो बी त्रास जावपाचो ना. आनी एक्सरसायज म्हणटा ती मात एक गरजेची, कित्याक एक एज जातकर मे बी तुजे कडेन पयली भशेन जावपाची ना, पण एक थोडे फार आपणें चलप करप किंवा एक थोड्यो एक्सरसायजीस करप जातून तुझी हाडां मातशी घटमूट उरता. कित्याक आतां आमी जी भायली खाणां सगळीं खाता तातूंत पळयत जाल्यार खुबसो इम्बॅलन्स आसता ऑफ न्युट्रियंट्स, आनी खूप जणां आता त्याच खाणांचेर चड जगतात, लाईक वर्किंग वुमेन किंवा इवन कॉलेजीक वता ती हय भुरगीं टिफिन व्हरपाक सोदना, खंयच्याय टायमार इंटरवल टायमार किंवा लंच टायमार एक वडा पाव खालो किंवा एक समोसा पाव खालो, एक कोल्ड ड्रिंक खाले, हातून तुमचे व्हिटमिन्स खंय, तुमचे मिनरल्स खंय, प्रोटीन्स खंय, हे येवजचे पडटा. केन्नाय बरें आसा, पूण चड केन्नाय बरें आसा, कित्याक आतां तुमकां म्हणला त्या प्रमाणे काळूच तसो आसा की मदीं मदीं तुका उपाशी काय तूं राहू शकना, घरान कोणाक काम करपाक जेवण करपाक मेळना एक, पूण सहसा तुमी जर आठवड्यातले 5 आनी 6 दीस जर असली खाणां खाली आनी एकूच दीस जर घरचे जेवण खाले जाल्यार आमी सगळोच उलटो करून उडयला सिस्टम. वंदना तुजे कडेन खूप उलयन दिसता, एंडलेस आसात क्वेश्चन हे विचारपा सारखे, पण टायमाचे बंधन आसा. त्यांना वता वता आमच्या दर्शकांक खास करून अस्तुऱ्यांक किती मेसेज देऊ सोदता? तुम्ही ओदोळच्यान सेम ऐकता तेच हांव परत तुमकां सांगता. माझं सदांच हांव जेव्हा इवन लेक्चर्स घेता सदांच सगळ्यांक सांगता, समतोल आहार, बॅलन्स डायट, ओके, हे जाता तितले खायात ऑन एव्हरी डे, म्हणजे एव्हरी डे सदांचेच जेवण करू जाय. ओके, सो इवन तुजो ब्रेकफास्ट जाता तितलो समतोल आहार कर, तुगेले लंच समतोल आहार आसुनी, तुगेलो डिनर समतोल आहार आसुनी, तिनूय मिल्स जर आमी इन अ बॅलन्स्ड फॉर्म खाली, हांव तुमकां अश्युरन्स दिता की आमची हेल्थ खूब बरी उरतली. तशेंच जाता तितल्यो भाज्यो आनी फळां हे प्लीज विसरू नाकात. आमी म्हणटात की एक 4 किंवा 5 पोर्शन्स ऑफ इदर फ्रुट्स किंवा वेजिटेबल्स खावं जाय, एस्पेशली बायलांनी. सो दिसांतल्यान जर तुम्ही 2 फळां खाली, 3 भाज्यो खाल्या जाता, हाजेर तर 3 भाज्यो म्हणजे 3 तरेच्यो भाज्यो करपाची गरज ना, जी भाजी खाता ताजेच पोर्शन जर तुम्ही वाडयले जाल्यार तुजो सर्विंग सायज वाडटकर ऑटोमॅटीक तुजो 3 पोर्शन्स जाता. दनपारचे जेवणाचेर, रातचे जेवणाचेर, मदल्या टायमार एक जाय जाल्यार सूप घेतलो, नाजाल्यार एक फळ वाडयलें. ऑफकोर्स फळां खात्या वेळे जर मनशाक डायबिटीज ना जाल्यार ताणें 2-3 फळां खाऊ शकता, बट जर कोण डायबिटीक आसा जाल्यार 1 फळ आमी अलाव करता, एक्सेप्ट सम रेस्ट्रिक्शन्स आसा तांकां. सुंदर रितीन तूं सांगिल्लें आसा वंदना. आमी अशेंच मागूया की आमचे ह्या भासाभासीचे खुबशे अस्तुऱ्यांक उपयोग जातलो आनी ती इम्प्लिमेंट करतली, सगळे आपल्या फॅमिलीची काळजी घेवपाची कशी ती. सगळ्यांक बरेंच हे आरोग्य मेळू अशें हांव आस बाळगितां. आनी तूं हांगा मुजरत वेळान वेळ काडून आयला आनी आमकां बरी अशी सविस्तर माहिती दिल्या, त्या बद्दल दूरदर्शनच्या वतीन सगळ्यांच्या वतीन तुका मनाकाजांतल्यान देव बरें करूं. थँक्यू. तुमकांय बी देव बरें करूं निमातय, देव बरें करूं तुमकां सगळ्यांक.